हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ऑल इन वन या आपल्या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, आपले महाराष्ट्र राज्य हे भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे। महाराष्ट्रातील एकूण मुख्यमंत्र्यांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मागील 61 वर्षात जवळजवळ 20 मुख्यमंत्र्यांची निवड झाली आहे। तर आपण आज आपल्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेले 10 नेते कोण आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 1, वसंतराव नाईक। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेत्यांमध्ये वसंतराव नाईक यांचा पहिला क्रमांक येतो। 1963 ते 1975 काँग्रेस या पक्षातून निवडून आल्यावर त्यांनी आपले सरकार स्थापन केले होते। वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळाचा विचार केला तर त्यांनी सलग आणि एकूण 11 वर्ष 2 महिने 16 दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ सांभाळला आहे। वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात 3 वेळेस मुख्यमंत्रीपद धारण केले आहे। नंबर 2, विलासराव देशमुख। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेत्यांमध्ये विलासराव देशमुख यांचा दुसरा क्रमांक लागतो। लातूर विभागाचे खंबीर नेतृत्व आणि महाराष्ट्राचे एक आदर्श मुख्यमंत्री म्हणून यांची ओळख आहे। विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्रात 2 वेळेस मुख्यमंत्रीपद धारण केले आहे। 1999 आणि 2004 काँग्रेस या पक्षातून निवडून आल्यावर त्यांनी आपले सरकार स्थापन केले। विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाचा विचार केला तर त्यांनी 7 वर्ष 4 महिने 5 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे। नंबर 3, शरद पवार। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेत्यांमध्ये शरद पवार यांचा तिसरा क्रमांक लागतो। महाराष्ट्रातील आजपर्यंतचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांची ओळख आहे। वयाच्या 38व्या वर्षी पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून यांची ओळख करण्यात आली होती। शरद पवार यांच्या कार्यकाळाचा विचार केला तर यांनी 1 वर्ष 2 महिने 21 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे। शरद पवार यांनी महाराष्ट्रात 4 वेळेस मुख्यमंत्रीपद धारण केले आहे। नंबर 4, यशवंतराव चव्हाण। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेत्यांमध्ये यशवंतराव चव्हाण यांचा 4था क्रमांक लागतो। हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते। 1960 काँग्रेस या पक्षातून निवडून आल्यावर त्यांनी आपले सरकार स्थापन केले होते। यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळाचा विचार केला तर त्यांनी 6 वर्ष 19 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे। नंबर 5, देवेंद्र फडणवीस। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेत्यांमध्ये यांचा 5वा क्रमांक लागतो। 2014 आणि 2019 भाजप या पक्षातून निवडून आल्यावर त्यांनी आपले सरकार स्थापन केले। देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळाचा विचार केला तर त्यांनी 5 वर्ष 12 दिवस मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ सांभाळला आहे। महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजेच 5 दिवस मुख्यमंत्रीपद भूषवणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री आहे। यांनी महाराष्ट्रात 2 वेळेस मुख्यमंत्रीपद धारण केले आहे। नंबर 6, शंकरराव चव्हाण। महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेत्यांच्या यादीमध्ये यांचा 6वा क्रमांक लागतो। 1975 आणि 1983 काँग्रेस या पक्षातून निवडून आल्यावर त्यांनी आपले सरकार स्थापन केले होते। यांच्या कार्यकाळाचा विचार केला तर यांनी 4 वर्ष 191 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे। शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात 2 वेळेस मुख्यमंत्रीपद धारण केले आहे। नंबर 7, मनोहर जोशी। महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेत्यांमध्ये मनोहर जोशी यांचा 7वा क्रमांक लागतो। 1995 शिवसेना या पक्षातून निवडून आल्यावर भाजप शिवसेना युतीने त्यांनी आपले सरकार स्थापन केले होते। यांच्या कार्यकाळाचा विचार केला तर त्यांनी 3 वर्षे 324 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे। मनोहर जोशी यांनी महाराष्ट्रामध्ये 1 वेळेस मुख्यमंत्रीपद धारण केले आहे। नंबर 8, पृथ्वीराज चव्हाण। महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेत्यांमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा 8वा क्रमांक लागतो। 2010 काँग्रेस या पक्षातून निवडून आल्यावर त्यांनी आपले सरकार स्थापन केले होते। यांच्या कार्यकाळाचा विचार केला तर यांनी 3 वर्ष 321 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे। पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रामध्ये 1 वेळेस मुख्यमंत्रीपद धारण केले आहे। नंबर 9, वसंतराव दादा पाटील। महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेत्यांमध्ये यांचा 9वा क्रमांक लागतो। वसंतराव दादा पाटील यांच्या कार्यकाळाचा विचार केला तर त्यांनी सलग 2 वर्ष 214 दिवस मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ सांभाळला आहे।
वसंतराव दादा पाटील यांनी महाराष्ट्रात 3 वेळेस मुख्यमंत्रीपद धारण केले आहे. नंबर 10 उद्धव ठाकरे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेत्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा 10वा क्रमांक लागतो. 2019 शिवसेना या पक्षातून निवडून आल्यावर त्यांनी आपले सरकार स्थापन केले. यांच्या कार्यकाळाचा विचार केला तर यांनी 2 वर्ष 214 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये 1 वेळेस मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. थँक्यू. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.